आणि एक महत्वाची बातमी, डॉक्टर अजय तावरेला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. तीनही आरोपींना 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दोन डॉक्टरांसह शिपायाला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करण्याचा आरोप डॉक्टरांवर आहे. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून. कृष्णा, दोन डॉक्टरांसह शिपायाला देखील 30 मे पर्यंत पोलीस कोठडी. निखिल, आपण पाहतोय की पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मदत करण्यासाठी जे काही ब्लड सॅम्पल बदलण्यात आलेले होते त्यामध्ये ससून रुग्णालयातील अजय तावरे, त्याचबरोबर श्रीहरिणी अर्नोळ आणि आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली होती, तो शिपाई आहे. या तिन्ही आरोपींना पुण्याच्या न्यायालयामध्ये आज हजर करण्यात आलं आणि पोलिसने 10 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली होती. मात्र तिन्ही आरोपींना पुणे न्यायालयानं 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याच प्रकरणामध्ये विशाल अग्रवाल, जे अल्पवयीन आरोपीचे वडील आहेत, त्यांचाही पोलीस ताबा घेणार आहेत, ताबा घेतलेला आहे. थोड्याच वेळामध्ये किंवा उद्या कोर्टामध्ये हजर करून त्यांची पोलीस कस्टडी घेतली जाईल आणि या 4 आरोपींची समोरासमोर चौकशी करून या प्रकरणामध्ये काय काय नक्की झालं, कुणी कुणी आरोपी डॉक्टरांना संपर्क केला आणि कशा पद्धतीने हे ब्लड सॅम्पल बदलण्यात आले, कुणाच्या सांगण्यावर बदलण्यात आले, त्या सगळ्या बाबींची चौकशी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. मात्र तीनही आरोपींना पुणे न्यायालयानं 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. धन्यवाद कृष्ण ऐकवण्याच्या माहितीबद्दल. तर डॉक्टर अजय तावरेंसह डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि शिपायाला देखील पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.